नमस्कार. कृषी कल्याण बुलेटिन मध्ये आपणा सर्वांचं स्वागत. कृषी संबंधित बातम्यांचा जाणून घेऊया एक वेगवान आढावा. विदर्भात अकोला, वाशिम, यवतमाळ, अमरावती, नागपूर जिल्ह्यात जोरदार पाऊस झाला. अनेक ठिकाणी ढगफुटी सदृश पाऊस झाल्याने दाणादाण उडाली. अकोला जिल्ह्यात 202 मिलीमीटर तर चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी तालुक्यात 66 मिलीमीटर पाऊस पडला. मेळघाटात मुसली नदीला पूर आल्याने शेत जमिनी खरवडून गेल्या आहेत. तसेच पुराच्या पाण्यामुळे मेळघाटाला पाण्याने वेढले आहे. अनेक गावांचा संपर्क तुटला असून दरड कोसळल्याने बचाव कार्यात अडथळा निर्माण होत आहे. या अतिवृष्टीमुळे अनेक ठिकाणी शेतकऱ्यांच्या पिकांना नुकसान देखील सोसावं लागत आहे. राज्यात सध्या पावसाचा हाहाकार सुरू असतानाच भारतीय हवामान विभागाच्या मुंबई वेधशाळेने पुढचे 3 दिवस महाराष्ट्र राज्यात मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. पुणे, सातारा, कोल्हापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड या जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट दिला आहे. या व्यतिरिक्त चंद्रपूर, यवतमाळ, पालघर, ठाणे आणि मुंबई या जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट दिला आहे. तर राज्यातील उर्वरित जिल्ह्यांसाठी येलो अलर्ट देण्यात आला आहे. जिल्ह्यात अतिवृष्टी व पुरामुळे 33,000 हेक्टर पिकाचं नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. पुरामुळे 150 पेक्षा अधिक जनावरे दगावली गेली असून पुरात वाहून गेलेल्या एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. मुसळधार पावसामुळे जिल्ह्यात अकोला, बार्शी, टाकळी व इतर तालुक्यात हाहाकार उडाला आहे. बुलढाणा जिल्ह्यात प्रामुख्याने सोयाबीनचे पीक मोठ्या प्रमाणात घेतले जाते आणि हे पीक शेतकऱ्यांच्या दृष्टीने नगदी पीक समजले जाते. जिल्ह्यात गेल्या वर्षी 384,000 हेक्टर क्षेत्रफळावर सोयाबीन पिकाची पेरणी झाली होती. तर यावर्षी आतापर्यंत 355,000 हेक्टरवर पेरणी झालेली आहे. पेरणीपूर्वी कृषी विभागाने बियाणे उगवणी क्षमतेसंदर्भात जनजागृती केली. त्याचा फायदा शेतकऱ्यांना होतोय. बुलढाणा जिल्ह्यामध्ये मागील वर्षी आपल्या खरीप हंगामामध्ये जवळपास 384,000 हेक्टर सोयाबीन बियाण्याची पेरणी झाली होती आणि आत्ताच्या आजच्या अहवालानुसार आपल्या जिल्ह्यामध्ये जवळपास 355,000 सोयाबीनची पेरणी झालेली आहे. पाणलोट क्षेत्रासह मध्य प्रदेशात दमदार पाऊस झाल्याने पवनी तालुक्यातील गोसे प्रकल्पाचे सर्व 33 दरवाजे उघडण्यात आले. त्यामुळे जिल्हा प्रशासनाद्वारे नदी तीरावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. 3 दिवसांच्या दमदार पावसाने विदर्भातील कोरडे पडलेले जलसाठे हळूहळू भरायला लागले आहेत. नागपूर व अमरावतीतील विभाग मिळून विदर्भातील सिंचन प्रकल्पात आतापर्यंत 47.87% जलसाठा जमा झाला आहे. मागील वर्षाच्या तुलनेत हा साठा जवळपास 8% कमी असला तरी पावसाचा जोर बघता लवकरच ही क्षमता गाठण्याची शक्यता आहे. आता बघूया दृष्टिक्षेप कृषी कल्याणचे संपादक नितीन कुलकर्णी यांच्याकडे. मंडळी राम राम. धुवाधार पाऊस संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पडला आहे. विदर्भामध्ये सुद्धा सर्वदूर पाऊस पडला आहे. नद्या नाले ओसंडून वाहतात आहेत. धरणे तुडुंब भरली आहेत. काही जणांच्या शेतीचं नुकसानही झालं आहे. पण असो, या सगळ्या नुकसानातून तुम्हा सगळ्यांना लवकर सावरण्याची संधी मिळो किंवा प्रशासनाला तशी जाग येऊ अशा सदिच्छा आपल्या सगळ्यांना देतो. आणि आजचा आपला जो विषय आहे तो खास करून विदर्भातल्या शेतकऱ्यांच्या दृष्टीने अतिशय जिव्हाळ्याचा असा विषय आहे. नागपुरात अमरावती मार्गावर एक खूप मोठं संशोधन केंद्र आहे. लिंबूवर्गीय फळांचं ते संशोधन केंद्र आहे, ज्याला NRCC असं म्हटलं आहे. केंद्र शासनाच्या अखत्यारीत असलेल्या या संशोधन केंद्रामध्ये नेमकं चालतं आहे तरी काय असा प्रश्न आता संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना पडला आहे. याचं कारण असं आहे की ज्या प्रमाणामध्ये विदर्भातला संत्रा हा प्रसिद्ध होता किंवा विदर्भातल्या संत्र्याची चव ही प्रत्येकाच्या जिभेवर रेंगाळत होती, ती चव आता थोडीशी कडवटपणा झालेली आहे. याचं कारण असं आहे की ज्या उत्साहानं विदर्भातले विशेषतः अमरावती जिल्ह्यातील आणि नागपूरच्या नरखेड काटोल भागातील शेतकरी संत्रा उत्पादनासाठी प्रोत्साहित झाले होते, संत्र्याचं उत्पादन करत होते, त्या प्रमाणामध्ये हे उत्पादन आता कुठेतरी कमी झालेलं आहे की काय असं वाटायला लागलं आहे. आता याचे कारणं काय आहेत, कोण आहे याच्यामागे, या सगळ्या गोष्टींचा शोध घेतला असता असं लक्षात आलं आहे की ज्या NRCCच्या भरवशावर संत्रा उत्पादक संत्र्यासाठी शेती तयार करतात, त्या संत्रा उत्पादकांना किंवा शेतकऱ्यांना मागेल त्या क्षणी किंवा
त्यांच्या सोयीनुसार संत्र्यांची जी कलमं असतात, संत्रा लागवडीसाठी जी कलमं हवी असतात तीच मुळात उपलब्ध होत नाहीत. गेल्या वर्षीचा जर आढावा घेतला तर साधारणतः NRCC कडे 8 लाख कलमांची मागणी होती आणि या शेतकऱ्यांनी नोंदणी केली होती त्यांच्याकडे. अजूनही अनेक शेतकऱ्यांच्या नोंदणी किंवा अर्ज त्यांच्याकडे पेंडिंग आहेत, पण NRCC अर्थात हे संशोधन केंद्र कलमांचा पुरवठा करण्यास असमर्थ आहे. याचा अर्थ काय? याचा अर्थ असा आहे की हजारो कोटी रुपयांची ही जी संपदा आहे जी केवळ संत्रा उत्पादक शेतकऱ्यांसाठी काम करते आहे, त्यांना कोणत्याही प्रकारचं समाधान त्यांचं या माध्यमातून होत नाही आहे. 1985 साली शिवाजीराव निलंगेकर ज्यावेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते आणि नरसिंहराव ज्यावेळी देशाचे पंतप्रधान होते त्यावेळी या संशोधन केंद्राला या ठिकाणी मान्यता मिळाली. या ठिकाणाहून अपेक्षा काय आहे तर वेगवेगळ्या प्रकारच्या वेगवेगळ्या जातींची लिंबू वर्गीय फळे जसे संत्रा, मोसंबी, लिंबू असे शेतकऱ्यांना उपलब्ध व्हावेत आणि या माध्यमातून इथला संत्रा चांगल्या पद्धतीने पिकून तो देशविदेशामध्ये जावा. परंतु गेल्या काही दिवसांपासून या संशोधन केंद्रामध्ये मुळात संशोधनं होतात की नाही होत हा थोडासा वादाचा विषय आहे. होतही असतील, पण मुळात ज्या संत्रा उत्पादकांना दिलासा मिळायला हवा तो मिळत नाही. माजी कृषिमंत्री महाराष्ट्राचे आणि जे नेमकं या संत्रा पट्ट्यामध्ये काम करतात, ज्यांचं काम आहे, ते अनिल बोंडेसुद्धा या संदर्भात काय म्हणतात ते सुद्धा आपण बघून घेऊयात. NRCC च्या मार्फत संत्र्याच्या रोगमुक्त कलमा दिल्या जातात, परंतु त्या अतिशय कमी प्रमाणात असतात, प्रत्येक शेतकऱ्याला मिळत नाही. NRCC ने आपल्या कलमा निर्माण करण्याचं तंत्रज्ञान वरुड मोर्शी शिंदुरदना घाटमधल्या शेतकऱ्यांना, शेतकऱ्यांच्या गटांना जर दिलं आणि अप्रूव्ड नर्सरी जर सुरू केल्या तर NRCC च्या अप्रूव्ड कलमा ह्या अतिशय चांगल्या प्रमाणात राज्यामध्ये आणि राज्याच्या बाहेर सुद्धा शेतकऱ्यांना प्राप्त होऊ शकतील. त्यासोबतच NRCC कडून निश्चितपणे आम्ही ही अपेक्षा करतो. आतापर्यंत दुर्दैवाने ती पूर्ण झाली नाही, परंतु आता NRCC नवीन मोडमध्ये माननीय पंतप्रधानांचं स्वप्न पूर्ण करतील अशी मी अपेक्षा बाळगतो. तर आपण ऐकलं अनिल बोंडे काय म्हणाले. अनिल बोंडे एवढंच म्हणालेत की या संत्रा प्रक्रिया किंवा संशोधन केंद्रांनी स्वतः शेतकऱ्यांना प्रोत्साहित करावं, शेतकरी तयार करावेत, त्यांना नर्सरीज तयार करून द्याव्यात हीच शेतकऱ्यांची मागणी आहे. वेगवेगळ्या ठिकाणी संत्र्याच्या नर्सरीज तयार व्हाव्यात, कलमांच्या नर्सरी तयार व्हाव्या आणि त्या त्या भागांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये संत्र्याचं उत्पादन वाढावं यासाठी NRCC ने काम करावं. अशी ही माहिती आहे की शेतकऱ्यांना नर्सरींसाठी प्रवृत्त करण्याच्या दृष्टीने केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे सुद्धा पुढाकार घेणार आहेत आणि हे शुभवर्तमान आहे. म्हणूनच विदर्भातला हा संत्रा जर खऱ्या अर्थाने फळवायचा असेल, फुलायचा असेल आणि प्रत्येकाच्या म्हणजे शेतकऱ्यांच्या खिशालासुद्धा वजन प्राप्त होईल अशा पद्धतीने जर प्रयत्न करायचा असेल तर NRCC ला बळ देण्याची गरज आहे, किंवा NRCC मध्ये काम करणाऱ्या संशोधकांनी किंवा या कार्यालयामध्ये किंवा केंद्र सरकारच्या माध्यमातून जे लोक NRCC मध्ये जोडल्या गेलेले आहेत त्यांनी थोडंसं गांभीर्याने संत्रा उत्पादकांच्या या प्रश्नांकडे लक्ष द्यावं आणि संत्रा उत्पादकांना तातडीने कलमांचं ज्याला म्हणतो वितरण कशा पद्धतीने होईल आणि चांगल्या जातींचं ज्याच्यावर कंट्रोल NRCC चं असेल अशा पद्धतीने चांगला संत्रा विदर्भातल्या शेतकऱ्यांना कशा पद्धतीने मिळेल यासाठी प्रयत्न करावेत एवढंच. कृषी कल्याण.